मंचा उपस्थित सर्व मान्यवर या ठिकाणी उपस्थित सर्व आमदार पदाधिकारी कार्यकर्ता भगिनी आणि बंधूंनो, मुंबई भारतीय जनता पक्षाच्या नवीन टीमची ही पहिली बैठक आहे आणि म्हणून या नवीन कार्यकारिणीला या ठिकाणी मनपूर्वक शुभेच्छा देतो आणि मला विश्वास आहे या कार्यकारिणीच्या कार्यकाळात या कार्यकारिणीच्या नेतृत्वात या कार्यकारिणीच्या मेहनतीनं मुंबई महानगरपालिकेवर भारतीय जनता पक्षाचा पदवा होईल। मी सर्वात प्रथम भारतीय जनता पक्षाचे 75 कार्यकर्ते जे कोरोनाच्या काळामध्ये मुंबईमध्ये सक्रिय होते, जनसेवा करत होते आणि जनसेवेने त्या ठिकाणी करत असताना कोरोनाने ग्रसित झाले आणि आपल्यातनं निघून गेले अशा त्या 75 कार्यकर्त्यांना या ठिकाणी आपल्या सगळ्यांच्या वतीनं विनम्र श्रद्धांजली अर्पण करतो। खर तर कोरोनाचा एक प्रचंड कहर मुंबईने आणि महाराष्ट्राने या ठिकाणी बघितलं। मला कधी कधी आश्चर्य वाटत, सरकारचे प्रमुख, सरकारचे मंत्री, सरकारचे नेते आम्ही कोरोना आटोक्यात आणलाय अशा प्रकारचं स्टेटमेंट करतात तेव्हा मला मनापासून आश्चर्य वाटत। हे खरं आहे की आता देशामध्ये कोरोना मोठ्या प्रमाणात आटोक्यात आलाय। काही ठिकाणी थंडीच्या लाटेमुळे पुन्हा कोरोना वाढतोय पण एकूण केसेस देशातल्या कमी झाले आहेत। पण जे लोक स्वतःची पाठ सुटून घेत आहेत त्यांना माझा सवाल आहे की देशामध्ये कोरोनाच्या सर्वाधिक केसेस महाराष्ट्रात का, मुंबईत का? माझा त्यांना सवाल आहे, देशामध्ये कोरोनाने मृत्युमुखी पडलेल्यांपैकी 40% लोक एकट्या महाराष्ट्रामध्ये या ठिकाणी मृत्युमुखी पडले हे कोणाचं कर्तृत्व आहे? एकट्या मुंबईमध्ये 10,000 जास्त लोक, आणि मी आपल्याला अतिशय जबाबदारीने सांगतो की ते कॉम्पिटिशन नाहीये, पण 10,000 आकडा अधिकृत जो सांगितला जातो हा चुकीचा आकडा आहे। खरं म्हणजे आपण जर एकूण मृत्यूची संख्या मागील वर्षीशी कम्पेअर केली तर कदाचित हा 11,000-20,000 वर जाईल, इतक्या मोठ्या प्रमाणात एकट्या मुंबईमधले मृत्यू या कोरोनाने या ठिकाणी झालेले आपण बघितले, ते नेमकं कोणाचं कर्तृत्व आहे? आणि म्हणून जे लोक आज पाठ फुटून घेत आहेत त्यांनी देखील याचं उत्तर दिलं पाहिजे की मग एवढे लोक जे मृत्युमुखी पडले त्याच्याकरता जबाबदार कोण आहे? देशाच्या सगळ्या राज्यांमध्ये कोरोना होता, आपल्यापेक्षा मोठ्या राज्यांमध्ये देखील कोरोना होता, देखील महाराष्ट्राची जी भीषण अवस्था आम्ही बघितली ती भीषण अवस्था इतर कुठेही आम्ही बघितली नाही। दुर्दैव काय, दुर्दैव असं आहे, एकीकडे कोरोनाचं संकट असताना या मुंबईमध्ये आणि अनेक महानगरांमध्ये कोरोनाच्या काळामध्ये कोरोनाच्या नावाने काही लोकांनी आपलंच चांगलं करून घेतलं, मग प्रेताच्या टाळूवरचं लोणी खाणं ह्या जो वाक्प्रचार आहे हा वाक्प्रचार आणि कोरोनाच्या नावाने भ्रष्टाचार करणारे भ्रष्टाचारी यांच्यात नेमका काय फरक आहे हा माझा सवाल आहे। आणि म्हणून आता कशा प्रकारे कोरोनाच्या काळामध्ये भ्रष्टाचार झाला, आतापर्यंत कोरोना होता आम्ही त्याच्यावर बोलत नव्हतो, कारण एक लढाई आपल्याला एकत्रितपणे लढायची होती। आम्ही सरकारला पूर्ण साथ देत होतो, टीका करायची नाही, ते रोज टीका करायचे, केंद्र सरकारवर करायचे, आम्ही ठरवलं होतं टीका करायची नाही, म्हणून टीका करत नव्हतो। पण आता मात्र यांची लखतर वेशीवर टांगल्याशिवाय या ठिकाणी कोरोनाच्या